झेंडा लागला. आज पाच अंक वर एकत्र करते येण्याला लहान मुलं बंदी घेऊन होती, वाढायचे, लहान पण मुलांकडून मामांच्या तळावरती त्यांना दोन दोन सुटत तीन तीन हजार लोक येत होती आणि पोलीस, आणि पोलिसांना कोणी विनंती एक आहे एक किलोमीटर वरती आपल्याला थांबून तेवढ्या अडवण्याचा पोस्ट प्रयत्न आम्ही केला, पण लोक घ्यायचा आहे. कधी थांबली नाहीत. हा त्यामुळं सर एक पॉइंट बघा मामांच्या बाबा. तळावरती येत जावा, आपली जे काही अडीअडचणी असतील मामांच्या चरणावरती सोडत जावा, आणि सांगा मामा ही अडचणी, आणि तुम्ही बघून घ्या आजपासून मी कोणत्याही गोष्टीची चिंता माझ्या मागं लागू नये, कोणतीही काळजी मला करायला लागू नये. ही मामांच्या चरणी मागणं मागा आणि मामांची सेवा करा. मामांच्या इथं तळावरती आल्यावर चाकरी आणि सेवा असं या दोन गोष्टी असतात. चाकरी जर केली तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच मामा देतील, पण तुम्ही जर सेवा केली तर जेवढं मामांना देव वाटतंय तेवढं मामा देतील. त्यामुळं चाकरी कधीही करू नका, मामांची सेवा करा. माझं हे काम मी एवढं केलं तेवढं केलं ह्याचं मनात अजिबात कोणत्याही गोष्टीचं काय बाळगू नका. जे पडल ते मिळल, ते भेटल ते काम करा, मिळल तेवढी सेवा करा. जगात एकमात्र देव असा आहे जो आपल्या घरी येतो. आज रणजितदादांच्या इथं बघा नंबर 4 आहे. आपण रणजितदादा शेळ्या मेंढ्या राखल्या, दादांनी आदमापूरची वारी केली. जगात कुठेही कुणी वाऱ्या करतंय काय या देवाला जातंय, पण देव कधी घरी येत नाही. आज रणजितदादाच्या घरी गोकुळ अवतरलंय. आपले जे बार्शीचे मामा आहेत ते मामा गाणं म्हणतात की या या जाग्याची महिमा गोकुळ उतरले मामा, जिथं मामा उतरतात तिथं गोकुळ तयार होतं. तर रणजितदादांच्या घरी आज मामा आलेले आहेत. म्हणजे ह्या भक्ताचं किती भाग्य मोठं, पुण्य मोठं, किंवा मामांची सेवा किती मामांनी मानून घेतली. बघा आज देव स्वतः देव दादांच्या घरी आलेले आहे. दादांची सेवा अशीच आयुष्यभर करू द्या. आणि मामा आम्हीही तुमच्या चरणी अशी प्रार्थना करतो की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल, ज्या ज्या ठिकाणचं गोकुळ करता येईल, त्या त्या ठिकाणचं गोकुळ लवकरात लवकर व्हावं, आणि इतकी सेवा घडावी की मामांच्या प्रत्येक तळ हा मामांच्या सेवेकरीच्या शेतात व्हावा, आणि तेवढं मामाने त्यांना ऊर्जा द्यावी, शक्ती द्यावी, आणि सगळ्या गोष्टी अशा करून याव्यात की फक्त गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, तिथं त्याच्या घरी तळ पडायला पाहिजे मामा. जय बाळू मामा असू द्या. आणि मामांच्या भक्तांनी बरेच चॅनल चालू केलेले आहेत, ते आपण पोस्ट शेअर करत असतो कम्युनिटीमध्ये, त्यांना सबस्क्राईब करा. आज म्हणजे मामांच्या आपण चॅनल काढला, चॅनल म्हणता झाला, आदमपूरची चालत वारी झाली, ती वारी करत असताना आपल्या मनात एक कल्पना अशी आली की मामा आज आम्ही शपथ घेतो की 100 चॅनल मॉनिटाईज करण्याची, आणि ते चॅनल मॉनिटाईज लवकरात लवकर मामा व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्यांच्या. आणि फक्त मला वाटते जवळपास मामांच्या भक्तांच्या चॅनलच्या लिंक आपण शेअर करत असतो, त्यामुळे तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा, त्यांना कमेंट करत जावा. त्याही भक्तांना मामांची सेवा करण्याची संधी मिळावी. आपण जे जे भक्त आहेत त्यांना कमीत कमी 5 दिवसाच्या सेवेसाठी विनवणी करत असतो की तुम्ही या दादा, आपण तळावरती आता आम्ही तर शक्यतो तळावरती असतोच, आणि नसलो तरी मग आता एक आपला सातपुते मिस्त्री म्हणून एक अकाउंट आहे नवीनच, एक 19 वर्षाचा मुलगा आहे, खूप सुंदर असा मिस्त्री आहे, तो मामांच्या सेवेसाठी 6 महिन्याचा आलेला आहे. जवळपास 10-12 सबस्क्रायबर असतील. म्हणजे मामा द्यायला लागले तर कसं देतात बघा. आज 95 सबस्क्रायबर आहेत, 9-10 हजार व्ह्यूज असतात व्हिडिओला. एक 50 व्हिडिओ असतील, 50 आताच असतील, 20-25 व्हिडिओ असतील, पण 6 महिन्यात जवळपास माझ्या तर अंदाजानुसार, आणि हां आता मग कसे आम्ही बघितले 89 होते आता 95 आहेत, व्हिडिओ बी कमी आहेत, पण 6 महिन्यात दादाचे कमीत कमी 3-4 हजार सबस्क्रायबर होऊन जातील कमीत कमी. आणि मामांच्या मनात आलं तर आपल्यासारखं 2 महिन्यात जवळपास 65 हजार सबस्क्रायबर होते. त्यामुळं देणारा जगाचा जगन्नाथ मामा मालक आहेत, तिथं काहीही तुम्हाला कमी पडत नाहीत. मामांची सेवा करा, मेवा मिळवा, आयुष्य सुखी समाधानी जगा. आज यूट्यूबच्या माध्यमातून जर आपल्याला मामांची सेवा करण्याची संधी मिळत असली तर संधी सोडू नका. आज कमीत कमी 2-3 हजार चॅनल असतील, त्या चॅनलवरती कुठं ना कुठं तुम्हाला लाईव्ह आरती, लाईव्ह कीर्तन, भजन, मामांचा सर्व सुखसोहळा, जे म्हणतात ना साधू संतांनी सांगितलेलं आहे, हा सुखसोहळा स्वर्गीय नाही, स्वर्गातल्या देवांनासुद्धा हा सुखसोहळा अनुभवता येत नाही, त्यांनासुद्धा इथं यावं लागतं. तसं आपल्याला आपल्या नशिबानं योगायोगानं मामांची पुण्याई म्हणा आपल्याला सर्व सोहळे इथं पाहायला मिळत असतात, लाईव्ह पाहायला मिळत असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे कुठंही मामांचा काही कार्यक्रम असला की आपली उपस्थिती इथं भेटल, मामाचं नामस्मरण घडावं. जेथे नाम तेथे देव, म्हणजे आज बऱ्याच साधू संतांनी आपलं गोंदावलेकर महाराजांनी बी सांगितलं आहे, जिथं माझं नाम घेतलं जाईल मी तिथं हजर आहे. आणि नाम इतकं इतकं प्रेमाने आणि इतकं आवडीनं घ्या की मला तिथं यावंच लागेल. तसं मामांचं नाव जिथं जिथं घेतलं जातील तिथं तिथं मामा अक्षरशः कायम उभे असतात. त्यामुळं